जनता पक्षाच्या कार्यपद्धती असेल तत्व प्रणाली असेल त्याच्या विरोधात जे असतील ते सगळे सामील व्हावेत आणि जे विषय घेऊन ज्यांना या विषयाला न्याय द्यायचा आहे त्या सर्वांनी सामील व्हावे अशी अपेक्षा आहे। थोडासा कल मीटिंग आहे 4 बजे महाविकास आघाडी किस बारे में है, क्या उसमें ये सब अभी 17 तारीख का जो मोर्चा होने वाला है उसके बारे में वो डिस्कशन होगा। बाकी छोटी पार्टी जो नहीं थी पहले तो 2 दिन पहले वो भी आएगी। माझं अत्यंत स्पष्टपणे म्हणणं आहे की आतापर्यंत आपण या सीमा प्रश्नाच्या बाबतीत त्या जनतेच्या पाठीशी पक्षविरहित आपण कायम एकत्र राहत होतो। आता ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचे असलेले मुख्यमंत्री बोलतात आणि आपल्या राज्यामध्ये आणखी काही ते ज्या पद्धतीचं विष कालवण्याचं काम करतायत ते अत्यंत दुर्दैवी आहे। आतापर्यंत असं कधी झालेलं नव्हतं, त्यामुळं मुख्यमंत्री महोदयांनी सर्व पक्षांना घेऊन एकत्र बैठक बोलावी, त्यांच्या मनामध्ये काय आहे, काय धोरण त्यांचं आहे, कशा पद्धतीनं पुढे जायचं आहे या बाबतीत त्यांनी आम्हाला विश्वासात घ्यावं हे मी दुपारी आग्रह केलेला आहे। हे तर दुर्दैव आहे की कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमकपणे बोलत आहेत आणि आपले मुख्यमंत्री बोलण्यासच तयार नाही। कर्नाटकचे मुख्यमंत्री दिल्लीला जाऊन बसतायत, तिथल्या सुप्रीम कोर्टचे कौन्सिल ते एंगेज करतायत, त्यांच्याशी चर्चा करतायत, आपली काहीच हालचाल दिसत नाही, आपण गुवाहाटीला जातो। ही गोष्ट स्पष्टपणे आम्हाला जाणवते आणि त्यामुळं असंतोष संपूर्ण जनतेमध्ये आहे। म्हणून त्यांनी आम्हाला बोलवावं, आमच्याशी चर्चा करावी, आम्हाला विश्वासात घ्यावं आणि त्यांचं काय धोरण आहे नक्की या विषयात ते त्यांनी आम्हाला सांगावं अशी अपेक्षा आम्ही व्यक्त केलेली आहे। थँक्यू।